आगामी निवडणुका आहेत तुमचं काय आकलन आहे काय होईल कारण खूप विचित्र अशी वेगळी प्रतिनिधी सुरुवातीला म्हटलं होतं वेगळी परिस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं काय होईल एक, का का एक पक्ष सत्तेत परत सत्ताधारी पक्ष परत सत्तेत याची चिन्ह असं त्यांचं म्हणणं की लाडकी बहीण किंवा अशा अनेक योजना ज्याच्यावर त्यांना वाटतं की डेव्हलपमेंटवरती आम्ही विल बी एबल टू कम बॅक टू पॉवर दुसरीकडे विरोधी पक्षाचं म्हणणं की लोकसभेत आमचं परफॉर्मन्स खूप स्ट्रॉंग राहिलेलं आहे त्या बळावरती राज्यात सत्तांतर होईल तुमचं काय रीडिंग आहे दोन गोष्टी माझ्या अंदाजानं लक्षात घेतल्या पाहिजे एक म्हणजे हा जो संविधानवादी वर्ग आहे त्याची जी मानसिकता झालेली आहे की संविधान आता वाचलेलं आहे आणि शंभर वर्ष भारतीय जनता पक्ष संविधान बदलण्याची भाषाही बोलणार नाही पदोपदी पावली संविधान डोक्याला लावून घेतील आणि दिस इज आवर बायबल असं म्हणायला सुरुवात होती हे गीता आहे असंच म्हणायला सुरुवात करतील त्याच्यामुळे तो इशू संपलेला आहे त्याच्यामुळे त्या इंटेन्सिटीने त्या जे मतदान झालं होतं ती इंटेन्सिटी आता राहील असं मी त्या ठिकाणी मानत नाही एक भाग दुसरा भाग त्याच्यामध्ये ज्या तऱ्हेनं मुस्लिमांचं प्रॉसिक्युशन झालं होतं ते आता थोडस रिलीफ आलेलं आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामध्ये तीही इंटेन्सिटी असणार कमी असेल असं त्या ठिकाणी मी मानतोय दुसऱ्या बाजूस जरांगे पाटील यांची मागणी ओबीसी विरोध करतोय आणि मराठा समाज मागतोय या दोघांमधलं मतदान किती वाढणार याच्यावरती असा अवलंबून राहील असं मी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून एक पार्टी कुठली स सत्तेमध्ये येईल असं मला वाटत नाही आहे किंवा एक आघाडी सत्तेमध्ये येईल असं मला वाटत नाही आहे कोणाचं इट्स ऍपच्युलिट फ्रॅक्चर मँडेट आहे मग याच्यामध्ये काय रिअलाइनमेंट दिसतील पॉलिटिकल जसं दोन हजार आफ्टर इलेक्शन प्रचंड रिअलाइनमेंट आहे आठ नऊ दहा अकरा बारा या देशा या ह्या महिन्याच्या बरीच मोठी उलता पालत होईल अशी परिस्थिती आहे आत्ता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये आठ नऊ दहा अकरा बारापर्यंत प्रचंड मोठी उलादाल होईल अशी परिस्थिती आहे मग तुम्ही दरवेळेस ना बाळासाहेब मध्ये असं काहीतरी एक हिंट देतात आणि नंतर त्याच्याबद्दल पूर्णपणे सांगत नाही आम्हाला आता थोडीशी जास्त हिंट आहे आठ नऊ दहा अकरा बारामध्ये काय होणार लेट कम एज अ सरप्राईज महाराष्ट्रात असं मोठं सरप्राईज होणार आहे पण काय सरप्राईज आहे सरप्राईज म्हणायचं भूकंप म्हणायचं सुनामी काय असं नाही सरप्राईज असं म्हणूया आपण त्याच्या भूकंप वगैरे सरप्राईज आहे तुम्ही काय सांगत तुमचा तर तुम्ही असाल त्याच्यामध्ये की त्या भूकंपाचा भाग किंवा त्या सरप्राईजचा भाग तुम्ही एक असणार आहात दिल बी मेनी हुईल बी आम्ही भूकंपाचा भाग राहणार नाही किंवा सरप्राईजचा भाग राहणार नाही पोलिटिकल पार्टी ज्या आहेत त्या भूकंप आणि सरप्राईजचा भाग राहतील बरं सत्तेतल्या पक्षांमधला काहीतरी हिंड सत्तर बिगर सत्तेच्या पक्षामधला सुद्धा सत्तेतल्या पक्षामधला आणि बिगर सत्तेच्या पक्षामधला सुद्धा म्हणजे तुम्ही आधी मागाशी आपण म्हणालो की निवडणुका नंतर बऱ्याच गोष्टी घडणार पण निवडणुकांच्या आधी सुद्धा घडणार आहेत निवडणुकीच्या नंतरही घडणार आहेत चला आणि याच्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका काय असणार मी जसं म्हणालो की दंगल होऊ न, न देणं हा जसा आमचा उद्देश होता आरक्षणच्या संदर्भात भूमिका तेव्हा आम्ही इथे असणार पीस किपिंग हवं असं म्हणा बरं ठीक आहे आता तुमच्या कार्यक्रमाच्या शेवटी जाता तर तुम्ही एक मोठी आम्हाला जी गोष्ट सांगितली आहे त्याच्यावर आम्हाला जास्त लक्ष ठेवायला लागलं ना